नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कपाशी उत्पादकासाठी महत्त्वाची बातमी, 5825 हमी भावाने होणार खरेदी। बघा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले कुठं कोणता भाव मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, तुम्ही जर नवीन असाल आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर बघा मित्रांनो, कपाशीला यंदाच्या हंगामात केंद्र सरकारने 5825 रुपये लांब धाग्याचा कापूस इतका हमी भाव दिला आहे। पणन महासंघ आणि CCI ने कापूस खरेदीच्या अनुषंगाने विदर्भात कापूस नोंदणी प्रक्रिया मंगळापासूनच सुरू केली आहे। मागील वर्षी झालेला गोंधळ आणि अनागोंदी टाळण्याचा प्रयत्न यंदा होईल असे वाटते। हमी भाव मिळणार असल्याने आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येत आहे। यवतमाळ जिल्ह्याचे उपनिबंधक रमेश काटके यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की अनेक ठिकाणी बोगस नोंदणीसुद्धा झाल्याने कापूस खरेदी करताना मोठा गोंधळ उडाला होता। अशा वेळी आता शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जावा या दृष्टीने पूर्वनोंदणी केली जात आहे व कपाशीच्या खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि CCI चे लवकरच एक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहेत। शिवाय कापून नोंदणीसाठी यंदा शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे। शासनाची कापूस खरेदी सुरू झाल्यावर नोंदणी केलेले शेतकरी तात्काळ कापूस विक्री करू शकतील व या ग्रीन कार्डद्वारे व्यापारी गैरफायदा घेऊ शकणार नाही। यात अशी प्रक्रिया आहे। महत्त्वाचे म्हणजे कापूस नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील 7-12 आणि त्यावर कापूस पेरा किती आहे त्यावरचे गावठी तलाठी यांच्याकडून नोंदणी करून 7-12 अद्ययावत असणे आवश्यक आहे। बँक पासबुक झेरॉक्ससुद्धा नोंदणी करताना आवश्यक आहे। सध्या ऑफलाईन नोंदणी केली जाईल, नंतर ॲपद्वारे सुद्धा नोंदणीची माहिती ठेवली जाणार आहे। एकूणच व्यापाऱ्याकडून या योजनेचा घेतला जाणारा गैरफायदा टाळण्यासाठी कारवाई केली जात आहे, मात्र त्याचा कितपत फायदा होणार आहे हे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ठरणार आहे। तर बघा मित्रांनो, कपाशी उत्पादकासाठी महत्त्वाची बातमी, कारण 5825 रुपये हमी भावाने होणार खरेदी कापूस व या खरेदीसाठी एक लवकरच एक ॲप पण तयार होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।